नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता बातमी काहीशी वेगळी आहे. 2019-20 या वर्षीही ग्रामविकास विभागातील क्षेत्रीय स्तरावरील व मंत्रालयातील गुणवंत अधिकारी व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या वर्षाकरिता 43 गुणवंत कर्मचारी व अधिकाऱ्यांची पुरस्कारासाठी अंतिम निवड करण्यात आली आहे. यामध्ये चैतन्य विद्यालयाची माजी विद्यार्थिनी, बुलढाणा जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करणारी, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी इंदिरा जयसिंग डावरे अस्वार यांचाही या गुणवंत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. हे समस्त ओतुरकरांसाठी व जुन्नर तालुक्यातील नागरिकांसाठी अभिमानास्पद बाब आहे. मागील 2 वर्षांपूर्वी यांना उत्कृष्ट कामाबद्दल ओतूर भूषण व जुन्नर तालुका मित्र मंडळाने जुन्नर भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अशा गुणवंत प्रशासकीय अधिकारी इंदिरा जयसिंग डावरे अस्वार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्याशी फोनद्वारे बातचीत केली आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी. पाहूयात. नमस्कार प्रेक्षक, आपल्या समेत आहेत आता एक कर्तव्यदक्ष अधिकारी इंदिरा अस्वार डावरे यांच्या समेत आपण बोलणार आहोत आणि त्यांनी आताच त्यांना महाराष्ट्र शांतताई मानाचा पुरस्कार मिळाल्याचं बातमी हाती आलेली आहे. काय सांगाल ताई, तुमच्या पहिल्या प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला त्याला पुरस्कार मिळाला त्याबद्दल? सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद देते आणि मी सांगू इच्छिते की हा जो महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागाचा अत्यंत प्रतिष्ठित समजला जाणारा गुणवंत अधिकारी पुरस्कारासाठी माझी शासनाने निवड केलेली आहे आणि गेली 10 वर्ष मी ग्रामविकास विभागामध्ये वर्ग 1 पदावर काम करत आहे. सर्वप्रथम मी मुंबईमध्ये जे महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान आहे जे आता महिलांच्या बचत गटांसाठी काम करतं त्याची अगदी सुरुवातीचा जो कालावधी होता तेव्हा मी त्या अभियानावर काम करत होते आणि तो जो अनुभव होता तो मला नक्कीच जे क्षेत्रीय स्तरावर काम करताना खूप मला त्याचा फायदा झाला. त्यानंतर मी निफाडमध्ये गटविकास अधिकारी असताना स्वच्छ भारत अभियानमध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम 32 गावं आम्ही त्यावेळेस हागणदारी मुक्त केली होती आणि खूप चांगली सुरुवात राज्याची त्या तालुक्यातून केली होती. त्यानंतर संत गाडगे बाबा अभियानामध्ये आम्ही खूप चांगला उपक्रम करून चांगले काम केले होतं. त्याचंच एक म्हणजे शासनाने त्याची सुद्धा दखल घेऊन मला संत गाडगे बाबा अभियानाचं ज्यावेळेस सगळे अंमलबजावणीचं जे ठरत होतं त्याच्यामध्ये माझा सहभाग त्यावेळेस क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी म्हणून घेतला होता आणि त्यानंतर मग घरकुलांच्या योजना असतील केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या सगळ्याच कुठल्याही ज्या योजना असायच्या त्यामध्ये मी तालुका स्तरावर काम करताना आम्ही नेहमीच आमचा तालुका अव्वल ठेवायचो. त्यानंतर माझी बदली खेड तालुक्या आपला जो पुणे जिल्ह्यातला खेड तालुका आहे तिथे झाली आणि खेडमध्ये गटविकास अधिकारी काम करताना माझा पुणे जिल्हा स्वतःचा जिल्हा असल्यामुळे मला त्या ओळखीचा सुद्धा खूप फायदा झाला आणि केंद्राच्या आणि शासनाचा तिथेही खूप चांगल्या पद्धतीने आम्ही योजना राबवल्या. त्या योजना राबवत असताना ई ग्राम सारखा जो ई प्रणाली ई ग्राम जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये संपूर्ण ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायती संगणीकृत करून त्याचं जे 1 ते 33 नमुने आहेत ग्रामपंचायत स्तरावर ठेवणारे तर त्याच्या अनुषंगाने पारदर्शकता आणली ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही संपूर्ण तालुका त्यावेळेस 163 ग्रामपंचायती जवळपास संगणीकृत केल्या होत्या. त्याचबरोबर वृक्ष लागवड असेल, घरकुलांचं कामकाज असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खेड तालुक्यामध्ये जेवढ्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये CSR सारखी खूप महत्वाची गोष्ट की त्याचा आपण उपयोग करू शकतो ग्रामीण भागातल्या अनेक संस्था चांगल्या करण्यासाठी आणि कंपन्यांच्या पुढाकाराने आणि त्यावेळेस खेड तालुक्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये CSRचा निधी आणला आणि जानकी देवी बजाजी संस्था आहे त्यांचं तर खूप आभार मी व्यक्त करेल आजच्या दिवशी की त्यांनी त्यावेळेस एक जवळपास 14 कोटी रुपयाचा निधी आम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीसाठी दिला होता आणि त्याच्यामुळे जवळपास 85 ते 86 शाळाचं नवीन बांधकाम जे खरं तर इतर कोणत्या योजनेतून शक्य नव्हतं ते CSR मधून आम्ही त्यावेळेस करून आणलं आणि त्याचं सुद्धा माझ्या शासनाने खूप चांगल्या प्रकारे दखल घेतली होती जिल्हा परिषदेने सुद्धा. अशी वेगवेगळी खूप कामं करताना मला म्हणजे प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचता आलं आणि ग्रामविकास विभागाच्या एक अधिकारी असण्याचा असा एक फायदा आहे की अगदी शेवटच्या घटकापर्यंत सुद्धा तुम्ही सर्व प्रकारचे लाभ पोहोचू शकता आणि त्याचं खरं तर एनजीओ अनेक किंवा अनेक लोक ह्यासाठी काम करतात. शासन
आम्हाला ते काम करण्यासाठी पगार देतं आणि मी तळमळीने अत्यंत प्रामाणिकपणेच असं हे कामकाज करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचं फळ म्हणून माझी पदोन्नती झाली मागच्या वर्षी आणि मी बुलढाणा जिल्हा परिषद द्यायला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन म्हणून जॉईन झाले आणि ते सुद्धा प्रशासन म्हणून. खरं तर मी फील्डवरची अधिकारी आहे. योजना राबवणं, योजना पोहोचवणं आणि फील्डवर फिरणं असं माझं खरं माझं आवडतं तो आवडतं काम आहे. परंतु शासनाने मला सामान्य प्रशासन विभागात दिलं आणि प्रशासनाचं कामकाज करताना कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न असतात किंवा जिल्हा परिषद चांगली चालण्यासाठी कर्मचाऱ्यांची सुद्धा प्रश्न मार्गी लागली पाहिजे म्हणून आम्ही आश्वासित प्रगती योजना जी आहे ती पदोन्नती देते. खरं म्हणजे ज्या लोकांना पदोन्नती मिळत नाही त्यांना पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी ही शासनाची योजना आहे. तर सर्वाधिक प्रकरण आम्ही महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये लोक ज्यावेळेस आराम करत होते त्यावेळेस आम्ही ती कामकाज केली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे आरोग्य विभागाचे 100% जवळपास कर्मचाऱ्यांना आम्ही ह्या कोरोना योद्ध्यांना आम्ही त्यावेळेस लाभ दिला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले सरकार तक्रार पोर्टल एक म्हणजे शासनाचं एक पोर्टल आहे त्यावर सर्वसामान्य जनता आपल्या तक्रारी अपलोड करते आणि त्या तक्रारी निकाली काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर गेल्या मार्च पासून आणि ह्या मार्च पर्यंत वर्षभर बुलढाणा जिल्हा परिषद राज्यात प्रथम आहे आणि त्याची मी नोडल ऑफिसर आहे. खूप पाठपुरावा करून आम्ही लोकांच्या सर्व तक्रारी निराकरण करून त्या तक्रारी अपलोड करण्याचं काम केल्याचं सुद्धा मला इथे खूप समाधान भेटतंय. आणि शासनाने आज जो काही गौरव केलेला आहे त्याच्याबाबत मला मला म्हणजे खरंच आपण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने किंवा कोणत्याही गोष्टीचा मी एक स्त्री आहे किंवा माझ्या घरी दोन लहान मुलं आहेत असं कुठलाही भाव न करता खूप प्रामाणिकपणे काम केल्याचं मला शासनाने फळ दिलं असं मला समाधान वाटतं. म्हणजे जिल्हा कुठलाही असो कुठलाही तालुका असो जे काम करतं त्याला त्या कामाचं म्हणजे फलित मिळतं असं यातून सूचित होतं. आणि तुम्हाला या अगोदर कुठले पुरस्कार मिळाले आणि तुम्हाला हा जो मिळालेला जो पुरस्कार मिळाला तो तुम्ही कुणाला समर्पित करणार काय सांगाल? मला तर पुरस्कार म्हणजे खरं तर मी ज्या ज्या तालुक्यात काम केलं त्या तालुक्याने माझा खूप सन्मान केलेला आहे. मला अनेक सामाजिक पुरस्कारही मिळालेला आहे. पण खरं तर आपल्या गावाने केलेलं कौतुक सगळ्यात मोठं असतं म्हणून म्हणजे जो माझा तालुका आहे तर सगळ्यात अगोदर मला ओतूर भूषण पुरस्कार मिळाला होता ओतूरमध्ये माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते 2018 आणि खूप माझा सन्मान केला होता माझ्या गावाने. आणि दुसरं म्हणजे जुन्नर तालुका मित्र मंडळ त्यांनी सुद्धा माझा जुन्नर भूषण म्हणून पुरस्कार मला त्यांनी दिलेला आहे 2019. आणि मला खरंच खूप अभिमानास्पद वाटते ती गोष्ट की बाहेरच्या राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किती कौतुकाची थाप असली पण ज्यावेळेस आपल्या घरच्यांची थाप पाठीवर पडते तेव्हा नक्की खूप खूप आनंद वाटतो मनाला. आणि आपण मला जो प्रश्न विचारला की तुम्ही कुणाला डेडिकेट कराल तर खरं तर घरच्यांची साथ असल्याशिवाय आपण एवढं काम करू शकत नाही. आणि मी तर एक महिला अधिकारी आहे, दोन मुलं आहेत माझ्याकडे, त्याच्यामुळे माझ्या आई वडील ज्यांनी माझे खरंच तरी जबाबदारी घेतली, माझे पती जे डॉक्टर विकास दावरे सहाय्यक आयुक्त GST आहेत ते सतत मला पाठबळ देतात, माझे भाऊ रेमाना दासवार उपसरपंच ओतूर आहेत त्यांचं सुद्धा नेहमी सहकार्य असतं, त्याचबरोबर माझे सगळे वरिष्ठ ज्यांनी माझ्याबरोबर आतापर्यंत मला मार्गदर्शन केलं त्यांच्या सहकार्याशिवाय ही गोष्ट शक्यच नव्हती. असे माझे सगळे वरिष्ठ माझ्याबरोबर काम करणारी माझी सगळी टीम म्हणजे नाशिक जिल्हा असो, ठाणे जिल्हा असो, बुलढाणा जिल्हा परिषद असो किंवा पुणे जिल्हा परिषद याच्या अंतर्गत जेवढे टीम म्हणून ज्यांनी माझ्यासोबत काम केलं त्यांच्यामुळे हे आम्ही काम करू शकलो. ती टीम आणि माझे सगळे माझे जे हितचिंतक आहेत त्यांना सगळ्यांना मी माझा हा पुरस्कार डेडिकेट करेल किंवा समर्पित करेल. ह्या होत्या कार्यक्षम अधिकारी इंदिरा अस्वर डावरे ज्यांनी सांगितलं की कुठेही जा तुम्ही आपल्या कामातून छाप पाडत असाल तर असे पुरस्कार आपल्याला मिळतील आणि मिळत राहतील. ताई तुम्हाला आपला आवाज कडून तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. मला एक थोडस सांगावंसं वाटतं आपल्याला. बोला. माझे वडील जे आहेत श्री जयसिंग अस्वर ते ग्रामविकास विभागात ग्रामविकास अधिकारी या पदावर कार्यरत होते आणि ते 2010 सेवानिवृत्त झाले आणि माझ्या सेवेमध्ये हे झाले म्हणजे मी जॉईन झाले या सेवेमध्ये. तर खरं तर म्हणजे हा जो वारसा आहे ग्रामविकास विभागाचा तो म्हणजे बाळकडू ज्याला म्हणतात ते बाळकडूच मला मिळालंय. आणि खरं तर माझ्या वडिलांचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि मला त्यांच्या डोळ्यातला जो आनंद आहे आता ज्या क्षेत्रामध्ये मी आयुष्यभर काम केलं किंवा ज्या ज्या डिपार्टमेंटला मी माझं म्हणजे जिथंच मी सुरुवात केली तिथं माझ्या मुलीला एवढा चांगला उच्चस्तरीय पुरस्कार मिळाला तर त्याचा तो जो आनंद आहे तो मला आपल्या आवाजला सांगावं असं वाटलं म्हणून मी तो थोडस व्यक्त केलं. धन्यवाद. आणि आपण जो मला बोलण्याची संधी दिली माझं जे कौतुकाची थाप आपल्याकडून मला भेटलेली आहे त्याबद्दल सुद्धा मी खूप खूप आपले आभार मानते. धन्यवाद ताई.
आपला आवाज करून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. राज्य व गावखेड्यातील बातम्यांसह आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपला आवाजला सबस्क्राइब करा आणि सर्व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.